नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं स्वाद पुणेर डायरीज मध्ये। तर आज आपण आलो आहोत खेड शिवापूर येथील एका सुप्रसिद्ध अशा रिसॉर्टला, ज्याचं नाव आहे प्रथमेश रिसॉर्ट। तर या प्रथमेश रिसॉर्ट मध्ये खूप सारे ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत, इनडोर आउटडोर गेम्स आहेत। हे लहान पोरांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे। खाद्यपदार्थ देखील यांचं क्वालिटी फूड आहे आणि यांच्या वॉटर ऍक्टिव्हिटी देखील पाहण्यासारखे आहे। आणि यांच्या फंक्शनल कार्यक्रमासाठी एसी बँक्वेट हॉलची सुविधा आहे, विविध प्रकारचे टेंट हाऊस, खूप सारे ॲम्युनिटीज आहेत। आणि आज जाऊन आपण एकदा पाहूया नक्की हे कसं आहे रिसॉर्ट। तर मग प्रथमेश रिसॉर्ट यांचे आपण रूम्स बघणार आहोत। बांबू टेंट हाऊस आहे तिथे, बरेच टेंट वेगवेगळे प्रकार आहेत टेंटचे। तर आम्ही ज्या रूमला राहिलो तो आहे बांबू टेंट हाऊस। तर बघूया आपण तो कसा आहे आता या। दोन बेड आहेत स्वतंत्र असे, त्यानंतर एक हा या रूममध्ये प्रशस्त असं बेड आहे, एसी ची अरेंजमेंट आहे, टीव्ही कपाट, त्यानंतर यांची एक छोटी गॅलरी, मस्त असे खुल्या वातावरण, म्हणजे छान पैकी स्टे करू शकतो आपण। प्रथमेश रिसॉर्टला यांच्या रूम शेजारी असं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे। या आंब्याच्या झाडाखाली आम्ही मस्त बसलेलो आहे आता। तर बघू शकता आपण हा निसर्ग सौंदर्य इकडचा आणि किती शांती आहे इथे, खूपच पीस आहे। तर प्रथमेश रिसॉर्ट यांचा विला देखील आहे, इथं 20 लोकांची फॅमिली आरामात राहू शकते असा सुंदर विला आहे। आणि या विला समोरच त्यांचा एक ब्लँकेट हॉल आहे, तिथं आपण पिक्चर्स कार्यक्रम सगळे करू शकतो, इव्हेंट्स करू शकतो कॉपरेट्स। मोठा हॉल आहे, तिथं आपण पार्टी ऑर्गनाईज करू शकतो, मीटिंग्स ऑर्गनाईज करू शकतो, लग्न इव्हेंट्स सगळं काही। तर या रिसॉर्टमध्ये चेक इन केल्यावर सकाळी जो ब्रेकफास्ट असतो, तर आपण या डायनिंग हॉलमध्ये आलो आहोत। भाऊया काय काय ब्रेकफास्ट मिळतोय? तर इथं आत काउंटरला पाहू शकतो आपण गरमागरम उपीट, कांदा पोहे, मिसळ पाव आणि लहान मुलांसाठी ब्रेड आणि जॅमची सोयी। मस्त इथं आल्यावर इथं चित्त थरारक अशा ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतात। त्यातले हे रॉकेट इजेक्टर पाहू शकतो आपण, सेफ्टीची काळजी घेतली जाते। Thank you.
तो हम ट्रिप पे आए हैं इधर प्रथम एक रिसोर्ट भोर में, हम वाइल्ड लाइफ कुकिंग कर रहे हैं। तर या सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल मधले काही विद्यार्थी इथे एन्जॉय करण्यासाठी आलेले प्रथमेश रिसॉर्ट येथे, तर यांना एक टास्क दिलेला आहे कुकिंगचा, तर यांच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत इथे कुक होत आहे, तर आपण जाणून घेऊ याच्याबद्दल यांचं काय नक्की काय टास्क। हमें खिचडी बनाने का टास्क दिया गया था, मस्त चूल्हा वूल्हा प्रिपेयर करके लकड़ियां वगैरह जला के ईट पे टोप रख के मस्त तेल का तड़का डाल के और कांदे टमाटर का तड़का डाल के खिचड़ी बनाई हमने। हम सभी ने बहुत कुछ सीखा और बहुत मजा आया इस ठंड में स्पेशली, और पता मैं रिजॉर्ट का बहुत सपोर्ट था। तो दिस इज पार्ट ऑफ आवर IYP कैंप, तो उसमें हम लोग को खिचड़ी बनाना सीखना था यूजिंग फायर, रियल फायर। अपने आप को काफी सारे सेक्शंस में डिवाइड कर दिया, हमारे पास एक कटिंग ग्रुप था, एक वॉशिंग ग्रुप था, एक कुकिंग ग्रुप था, और हम सब ने काफी काम किया और काफी सीखा इससे। बरीच अशी मेहनत घेतलेली आहे आणि यांना वाटतं हे आता जिंकतील हा टास्क, तुम्हाला वाटतंय काय? चला यांना आता शुभेच्छा देऊया आणि आपण पाहूया पुढे यांचा टास्क काय कंटिन्यू। थँक्यू। 3, 2, 1 बीके। आपण यांचा हॉल बघणार आहोत इथं, इव्हेंट खूप मोठ्या ऑर्गनाईज होतात, लग्न ऑर्गनाईज होतात, वेगवेगळ्या प्रकारचे कोऑपरेट मीटिंग्स ऑर्गनाईज होतात, तर आपण हा हॉल बघणार आहोत, कसा आहे, काय काय इथं होतं, फंक्शन्स वगैरे खूपच सुंदर असं आहे, तर बघू शकतो आपण। कॉर्पोरेट मीटिंगसाठी प्रोजेक्टरची व्यवस्था यांनी स्पेशली केलेली आहे, इथं खूप छान अशी म्युझिक सिस्टीम देखील यांनी लावलेली आहे, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देखील हा स्टेज आहे, म्हणजे याचा आपण म्हणतो मल्टीपर्पज अशा पद्धतीने याचा वापर केला जातोय हा। तर हा प्रोजेक्टर आपण लावून पाहूया याची केवढी मोठी स्क्रीन आहे आणि आपण कशा प्रकारे ऑर्गनाइज करू शकतो कार्यक्रम। दर्जेदार मेनू आपल्या टेबलवर आलेला आहे, तर आपण यांचं काय काय मेनू आहे तो जाणून घेऊया। मला वाटतं व्हेज आणि नॉन व्हेज लोकांसाठी परवड येईल, आपण पाहूया इथे काय काय एकदम गरमागरम मेनू आता आलाय, तर आम्ही आता खाऊन बघतो कसा आहे, तर सगळ्यांनी या जेवायला। तर या प्रथमेश रिसॉर्ट मध्ये व्हेज डिनर करण्यासाठी काही ग्राहक आलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया या फूड बद्दल काय अनुभव आहे। जेवण तर खूप मस्त आहे, सकाळी पण स्वीटमध्ये गुलाबजामुन होतं आणि आता पण आईस्क्रीम असल्यामुळे आणि चायनीज पण आहे त्यामुळे आम्हाला खूप आवडतं। तर बेसिकली आम्ही फुल फॅमिली आलो आहे, आम्ही प्रत्येक वर्षी एक कसा इव्हेंट करायचा प्रयत्न करतो, यावेळेस आम्ही गुगल केलं तर आम्हाला प्रत्येक रिसॉर्ट दिसलं जे की आमच्या क्रायटेरियामध्ये बेस्ट फिट आहे, बिकॉज आम्ही यंग अडल्ट्स पण आहेत आणि चिल्ड्रन्स पण आहेत, सो इथं चिल्ड्रनसाठी ॲडव्हेंचर्स पण आहेत आणि अडल्टसाठी खूप खेळायला बऱ्याच गोष्टी आहेत आणि स्विमिंग पूल पण आहे, तो आम्हाला खूप आवडला, खूप भारी मजा आली, अमेझिंग, थँक्यू। फॅमिली सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी बेस्ट प्लेस आहे, एन्जॉय करतो इथे। ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी कसं वाटलं तुम्हाला? खूप छान आहे, मुलं खूप छान एन्जॉय करतात, मस्त आहे, सर्व उत्कृष्ट दर्जाचं आहे। कसं वाटलं हे हॉटेल? टेस्ट टेस्ट छान आहे आणि इथली सर्व्हिस पण छान आहे। ॲम्बियन्स कसं वाटलं तुम्हाला? नाही व्यवस्थित आहे एकदम, आणि आम्ही पण फर्स्ट टाइम आलो, त्यानंतर आम्ही पण लोकल एकदम ओके ओके छान आहे। तुमच्या सोबत लहान मुलं आहेत, बाळा तुला काय वाटतं तिथल्या ऍक्टिव्हिटी बद्दल बोल। गंगे अग गंगे कुठे गेली रे, काय चाललं रे? अरे मस्तच। तर प्रथमेश रिसॉर्ट इथे
एक ग्रुप आलेला आहे तर ते इथला बॉनफायर एन्जॉय करत आहेत, तर जाणूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे. हे रिसॉर्ट पुण्यापासून खूप जवळ आहे त्यामुळे आम्हाला खूप ट्रॅव्हल टाइम पण नाही लागला आणि सगळं फूड एम्बियन्स तसं बघितलं तर एकदम छान आहे आणि जी सर्विस आम्हाला मिळाली या रिसॉर्टमध्ये ती एकदम छान होती. व्यवस्थित सगळं व्यवस्थापन पण चांगलं आहे, जेवणाची क्वालिटी पण चांगली आहे. इवन इव्हिनिंगच्या टायमाला पण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सर्व चांगल्या केल्यात, सर्व्हिस पण चांगली आहे, त्यामुळे व्हिजिट करू शकता. बेस्ट आहे. वी हॅव एन्जॉयड अ लॉट इन द स्विमिंग पूल ऑल्सो, सो देर आर नो रिस्ट्रिक्शन फॉर अस टू प्ले आर एनिथिंग, सो इट इज ओव्हरऑल अ गुड एक्सपिरियन्स. तर आपल्यासोबत प्रथमेश रिसॉर्ट यांचे जनरल मॅनेजर श्री शैलेश शिंदे सर आहेत. नमस्कार साहेब, आपलं स्वागत. तर यांच्याकडनं जाणून घेऊया आपण या रिसॉर्ट बद्दल काय संकल्पना. नक्की हे रिसॉर्ट आहे ते 12 acres मध्ये पूर्ण आपलं, त्याच्यामध्ये गेम्स रूम्स वॉटर ऍक्टिव्हिटीज अशा डिवाइडेड आहेत सगळे. म्हणजे तुम्ही वन डे पॅकेज पासून स्टे पॅकेज विथ तुम्ही म्हणजे फंक्शन जे कुठल्या हे करायचे असेल लग्नापासून सगळे फंक्शन आपल्याकडे होतात. ओके, तर टेंट हाऊस बद्दल काय सांगाल, आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे टेंट हाऊस आहेत. नॉर्मल कपल टेंट आहेत, गार्डन टेंट व्ह्यू आहे त्यांना, रॉयल टेंट आहेत त्यामध्ये लक्झरियस फील आहे त्याला. ओके, हा त्याच्यामध्ये 5 कॅपॅसिटी आहे आणि आपले प्रॉपर सगळे रूम जे आहेत ते एसी रूम्स आहेत आणि रिव्हर साईडचे टेंट आहेत ते सगळ्यात जास्त क्रेज आहे त्यांचा आता सध्या, कारण की त्यांना नदीच्या साईडचा व्ह्यू येतो पूर्ण असा. नदीच्या साईडचे रूम्स आहेत आपले ते सगळे. आपला एक बंगलो पण आहे 3 BHK, त्याची आपण अरेंजमेंट अशी केली की त्याच्यामध्ये 20 ऑन बेड हे होतं, 20 म्हणजे ग्रुप शेअरिंग करू आणि 52 रूम्स विथ बंगलो आहे आपला. ऑन बेड 250 कॅपॅसिटी आपल्या हॉटेलची वन टाइमली. तर साधारण हे कधीपासून सुरू झाले रिसॉर्ट. एक 10 वर्ष झाले पूर्ण आहे. आता आपण डेव्हलपिंग केलेले आहे खूप सारे. आता आपल्याकडे हॉल वगैरे 4 हॉल आहेत आपल्याकडे लग्नाचे रिक्वायरमेंट तुमच्या छोट्या फंक्शन पासून मोठ्या फंक्शन पर्यंत आपल्याकडे सगळे अरेंजमेंट होतात. आपल्याकडे हॉल जे आहेत त्यांची प्रत्येक हॉलची म्हणजे एक हॉल जो आहे त्याच्या 700 कॅपॅसिटी आहे, बाकी हॉल जे 3 आहेत सगळे एसी हॉल आहेत आणि त्यांची कॅपॅसिटी 250-300 अशी कॅपॅसिटी आहे. प्रॉपर आपले सगळे हॉल एसी आहेत. तर या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी बद्दल काय सांगाल, कोणकोणते ऍडव्हेंचर पाहायला मिळतील आपल्याला. 3 मध्ये डिवाइड आहेत. जिपलाईनचा सेक्शन एक आहे, तिथे जवळजवळ 20 गेम्स आहेत. मिनी ऍडव्हेंचर आहे, तिथे जवळजवळ 20 गेम्स आहेत. इनडोअर गेम्स मध्ये गेम्स आहेत, व्हिडिओ गेम्स आहेत, पुन्हा अशा रेग्युलर गेम्स आहेत. टोटल 70+ गेम्स आहेत आपल्याकडे. तुमच्या पॅकेज मध्ये त्या इन्क्लुडिंग येतात. ओके, तर आपल्याला इथं येण्यासाठी जो आता परफेक्ट असा ऍड्रेस काय असाल आपल्या इथं मुंबईवरनं येणं झालं लोकांना. मुंबईवरतून येताना तुम्हाला खेड शिवापूर टोल नाका पार केल्यानंतर सेकंड ब्रिज जो लागतो त्या लेफ्ट साईडून आतमध्ये हे करावं लागतं, राईट घेऊन आतमध्ये हे करायचं. आपल्याकडे म्हणजे टोल नाक्याच्या अलीकडे पासून जिकडे आपण हॉटेलचा रस्ता चालू होतो त्या प्रत्येक ठिकाणी आपण हॉटेलचे बोर्ड वगैरे लावलेले आहेत, मोठे छोटे पूर्ण प्रत्येक टनापासून प्रत्येक म्हणजे हॉटेलपर्यंत पोहोचतो तुम्हाला प्रत्येक बोर्ड आहेत. टर्निंग कुठे आहे काय कुठे तुम्हाला मॅपची आवश्यकता लागत नाही हे बोर्ड असल्यामुळे. ग्राहकांची कुठेच गैरसोय होणार नाहीये. तर खाद्यपदार्थामध्ये काय काय व्हरायटी ठेवली आपण इथं. आपल्याकडे वेगवेगळे आयटम आहेत, म्हणजे इंडियन साऊथ इंडियन मेनू आहेत आणि आपण गेस्टच्या रिक्वायरमेंट नुसार पण मेनू मध्ये चेंजेस करतो. एक छान संकल्पना वाटली आम्हाला रिसॉर्ट मध्ये आल्यावर, काही व्हील चेअर्स ठेवलेल्या आहेत म्हणजे काय त्याच्या मागे. वयस्कर लोक जी येतात त्यांना आपलं रिसॉर्ट खूप मोठं असल्यामुळे त्यांना रूम पर्यंत चालत जाणं शक्य नाही होत, त्यामुळे आपण व्हील चेअर त्याच्याबरोबर आपला एक मुलगा कंपल्सरी असतो, एक चेअर मागे एक मुलगा आपण कंपल्सरी देतो. फुल डे मुलगा चेअर बरोबरच म्हणजे त्यांचे गेस्ट जिथे जिथे जातील तिकडे तिकडे मुलगा आपला त्यांच्याबरोबर येतो. खूप छान संकल्पना आहे प्रथमेश रिसॉर्ट यांची, म्हणजे त्यांनी अगदी लहान मुलांपासून तरुणाई आणि सोबत वृद्धांपर्यंत आणि जे काही हँडिकॅप असतील त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट अशी सुविधा पुरवली जेणेकरून त्यांना देखील या रिसॉर्टचा आनंद घेता येईल. तर आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद. थँक्यू.